आलास, तुझीच वाट बघत होती केव्हाची मी. का रे इकडे बोलवलं मला एवढं लांब? अरे थोडं महत्वाचं सांगायचं होतं. अरे मग ते घरी पण झालं असतं ना, घरी यायला काय मला कोण नाही म्हणतंय काय तवा? तसं नाही रे, घरी नाही सांगता येणार ते, म्हणून तुला इकडे बोलवलं होतं मी. काय असं एवढं काय अवघड बाबा, तुला सरळ तर विचारलं होतं मी. हा पण मग घरी बोलताच येणार आहे ना, मग म्हटलं तिकडे बाहेर येऊन बोलू आपण असं. बरं बोल, काय म्हणणं तो नेमकं? अरे हा लग्नाचं ना, मग त्याच विषयी बोलायचंय मला. अरे तू काय नको बोलू, तू फक्त हा म्हणायचं कर, बाकी सगळं मी बघतो. मामा काय माझ्या पुढे नाही येतावा. हा सगळं आपल्याकडे लय चांगलं आहे, तू लग्न झालं की आपण डायरेक्ट बाहेर फिरायला जाऊ. तू आता फक्त तू एवढी परीक्षा झाली ना, लगेच लग्नाचा बार. हा त्यासाठी लई तयारी केलेली मी आधीपासून, फक्त तू हा म्हणाची वाट बघतोय मी. जास्त विचार नको करे जा कोणत्या गोष्टीचा, मी आहे ना सगळं बघून घेईन. अरे हो पण मी नको म्हणे जाऊन, तुला किती वेळा सांगायचं मी एकच गोष्ट. ठीक आहे, जमतंय ना मग? नाही तुला जे सांगायचं होतं त्याच्यासाठी मी बोलवलं होतं. बरं जाऊ दे, ते सांगते मी. माझं ना एका मुलावर खूप प्रेम आहे रे, प्लीज. तू काय इडी विडी काय, तू कधी सांगायची मग मला हे असलं? मी तुला पहिले सांगणार होते पण मला भीती वाटत होती तू मला बोलशील आणि पप्पाला सांगून देशील म्हणून. आणि मग तू आता सांगतोय मला इकडे लांब बोलून? प्लीज सॉरी, पण मग मी घरी नाही सांगू शकत ना असं घरच्यांसमोर. मग आता काय करू मी? माझं त्या मुलाला खूप प्रेम आहे रे, तर मी आज त्याला भेटायला बोलवलेलं आहे इथं. अरे तुला काय कळतंय बिळ का नाही, किती जीव लावला रो मी तुझ्यासाठी, काय केलं काय नाही. प्लीज सॉरी, पण मला त्याच्याशीच लग्न करायचंय. लग्न पण ठरवलं का तुम्ही? नाही, त्यासाठी तुला पण बोलवलंय इथं. ही कोण काका आहे? काका नाही, हाच माझा बॉयफ्रेंड. अरे पोरींच्या काय टेस्ट बिघडला का काय, मला काय कळणार रे. हा हे काय आहे नेमकं, आणि कुठून ठरलंय तुमचं एवढं? माझं प्रेम आहे याच्यावर. माझं पण खूप प्रेम आहे हिच्यावर. कोणत्या अँगलने पसंत झाला तुला? बघ एकदा जरा बघ, कधी बसून चालू आहे तुमचं हे? ओ तुम्हाला काय करायचंय पण, आमचं आहे ना चालू, तिकडच बोलतोय मी. यार मला काय कळणार तुझं? 2 वर्ष झाली आम्ही एकमेकावर प्रेम करतोय. 2 वर्ष झाली आणि आता तर आम्ही फार पुढे निघून गेलेलो आहे. अरे त्याच्याकडे बघ, माझ्याकडे बघ एकदा. हा काय त्याच्याकडे एवढं, तू त्याला पसंत केलंय? हे बघा, प्रेम आंधळ असत. हा एवढं पण आंधळ नसतं राव. नाही नाही, पण तुम्हाला काय करायचंय, आमचं आम्ही ठरवलंय ना. हा एखाद्याला असं बोलणं चांगलं नाहीये. लाजली बघा ती, तशी लाजती बर का मला फार. अरे काय गुड्डे काय तो आहे हिरो, मला आवडतो ते आणि मी तुला तेच सांगायसाठी इथं बोलवलंय. आणि आम्ही एकमेकावर खूप प्रेम करतो, मला लग्न पण करायचं याच्याशी. सांग तू अजून काय सांगू तुम्हाला, आम्ही आमची बरीच स्वप्न पण रंगवलेली आहेत. हा हा मग आम्हाला सांगावं लागेल एवढं सगळं. नको ना प्लीज, त्याच्यासाठी मी तुला इथं बोल. तुम्हाला जवळ सुद्धा नको आता, धर त्याचा हात जा त्याच्याबरच. अरे तू एवढा चॉईस केला, हे करतो काय नेमकं? अरे येत ही बघ, ही बघ. हा असू दे, चालेल मला ते पण. हा तिच्या आईला अजून पण चालूच म्हणती. काय करतो ते हो, काय करता हो तुम्ही सांग काय करतो? माझं तर खरं आहे ना, गुड्डीवर प्रेम आहे. हा हा आणि ना गुड्डीसाठीच मी ना आयुष्यभर ना कष्ट करीत राहणार आहे, कळलं का गुड्डी? ह्याला सांग तुझ्या मा इकडे इकडे आहे गुड्डी तू. हा हे बघ, तुझ्या मामाच्या पोराला सांग. हे बघ, प्रेमाला आहे ना पैशाची गरज नसती. हा प्रेम हे आंधळं असतं. नाही ते आंधळं असतं पण भोंगळं नसतं, एवढं नाही बघितलं मी आतापर्यंत. गुड्डी मी आज चड्डी घालायचं सर लोक काय नंतर बघू ते, शांत बस ना तू. मग असं का बोलतोय? नाही पण मला आवडलं बरं का तुझा हिरो खरंच. हा 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 तेच मला वाटलंच होतं. नाही खरंच पण जीव पण दिसतोय एकमेकांचा तुमच्या दोघांचा. हाय ना तू आणि ते तुझा गड्ड्या, तुम्ही काय करा ते करा. मामा लग्न नाही केलं तर मग आम्ही पळून जाऊ. आम्ही अख्ख्या दुनियेशी लढायच्या तयारीत आहे. मामा काय घेऊन बसला तुम्ही? हा आणि मामाला आम्ही इस काटून सगळं भांगडं करून सांगणार आहे आमचं किती प्रेम आहे एकमेकावर. नाही नाही खरंय खरंय, साधा माणूस वाटलो का मी MPSC करतोय? नाही लय कायदे माहित असते तुम्हाला आता. मग आणि मग सगळे कायदे मुलींच्या बाजूनी आहेत, आम्हाला कुणीच अडवू शकत नाही, तुम्ही सुद्धा नाही. नाही हो आता तुम्ही तुमच्या पाया पडतो. असू द्या असू द्या. हा काय असेल ते लग्नात पाया पडा आमच्या. आणि ह्या बघा, आमच्या प्रेमाच्या वाटेत परत आडवं येऊ नका इकडे काय. हा सांगतोय तुम्हाला समजून मी. नाही नाही मी नाही आडवं येत आता. चांगलंय गुड्डे, जा घेऊन त्याला तू. खरंच ना, मला माहित होत तूच आमच्या प्रेमाला समजून घेशील. खरंच नाही आवडला मला, जा तुम्ही आता. बघितलं का गुड्डे, आपला जोड जवळपास सगळ्यांनाच आवडतोय. हा नाही तर मीच जातो, तुम्ही दोघं हे करा.
काय नको मला नको भाऊ तुमच्या पशी चालायच जलने वालते जलने वाले जलते रहेंगे आपण लग्न करायचं बरं हा हा नक्कीच चला जाऊ आपण तिकडे जाऊ आपण तिकडे जायचं इकडं नाही तिकडं.